आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुख्यमंत्री सहायता निधीचा गैरवापर करून निधी लाटणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ओमप्रकाश शेट्टे. इचलकरंजी मध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचे मुख्य सचिव ओमप्रकाश शेट्टे यांनी फॉर्च्यून प्लाझा येथे भेट दिली. एवढी बोलताना मुख्यमंत्री सहायता निधीचे मुख्य सचिव ओमप्रकाश शेट्टे म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील हॉस्पिटल कॅन्सरग्रस्तांना नागरिकांना दिला आहे, त्यामुळे कोणत्याही आजाराला घाबरून जायचे काहीच कारण नाही. मुख्यमंत्री सहायता निधीचा गैरवापर करून निधी लाटणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यामुळे निधीचा योग्य विनियोग करून घ्यावा असेही त्यांनी सांगितलं. यावेळी मदन गोरे, ओमप्रकाश शेट्टे आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून सुनील भोसले सह दत्तात्रय कदम. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष असा वेगळा स्थापन केला 17 मार्च 2015 आणि त्यानंतर 13 ऑगस्ट 2015 रोजी जी पूर्वीची मर्यादा फक्त 25,000 रुपये जास्तीत जास्त दिले जायचे त्याची मर्यादा 2 लाखापर्यंत किंबहुना त्याच्यानंतर 3 लाखापर्यंत वाढवली. आणि गत काळामध्ये इतर सरकारच्या काळामध्ये जास्तीत जास्त 35 ते 37 कोटी 5 वर्षात गेले हे माननीय फडणवीस साहेबांनी आम्हाला पावर सहायता समितीला दिले. त्याचा पुरेपूर लाभ देऊन आम्ही 3.5 वर्षामध्ये 412 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्हाला पाठवता आले. धर्मादाय हॉस्पिटल्स जे आहेत महाराष्ट्रामध्ये 450 आसपास, त्यांचा 3 वर्षामध्ये 2015-16-17 तब्बल 640 ते 42 कोटी रुपयाचा कोटा सर्वसामान्य माणसासाठी आम्हाला इम्प्लिमेंट करता आला. मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला असा मुख्यमंत्री असेल की ज्यांनी असा वेगळा कक्ष स्थापन करून 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल ग्रँट्स लाभार्थ्यांना दिले सामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठी. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला संदेश आहे की उपचाराअभावी किंवा पैशाअभावी एका व्यक्तीचा मृत्यू.